योकर तुम्ही पाहतात साल टी व्ही स्पेशल आणि आज आमच्या बरोबर असतात महादेव शिंदे. महादेव शिंदे सर हे गुजराती समाज आके हंगासर जे स्पेशल स्कूल असा त्या स्कूलांत ते स्पेशल टीचर असतात. तांकां हालींच गोंय सरकाराचो स्टेट टीचर्स अवॉर्ड मेळ्ळा. त्या निमित्तान आज आमी ही मुलाखत करता आणि तांचे बद्दल जाणून घेवपा खातीर. शिंदे सर नमस्कार. सगळ्यांत पहिली तुमकां परबी तुमकां स्टेट टीचर्स अवॉर्ड मेळ्ळा. थँक्यू. आमकां सांगात तुम्ही तुमचे बालपण खंय झाले, शिक्षण तुम्ही खंय घेतले, कशें झाले? माझे बालपण आणि शिक्षण सगळे महाराष्ट्र राज्यात झालेले असा आणि महाराष्ट्र राज्यात शिक्षण झाल्या उपरांत 2 वर्ष थंय काम केल्या उपरांत हांगा आयलो आणि हांगा येऊन म्हाका 22 वर्ष झाली हांगा काम करता गोंयांत आणि ह्या स्पेशल भुरग्यां खातीर काम करता. आणि ह्या स्कुलान येऊन म्हाका 19 वर्स झाली. त्याच्या पहिली 5 वर्स हांव फोंडा लोकविश्वासान आशिल्लो. असे टोटल माझे 24 वर्स झाले हांगा ह्या क्षेत्रात काम करता हांव. तुम्ही केन्ना डिसाईड केले असे म्हणजे टीचर बीन जातले म्हणून? ॲक्च्युली जेव्हा हांव कॉलेजात आशिल्लो त्यांना माझ्या मनात आशिले की आम्ही एक टीचर जाऊ, म्हणजे म्हाका उमेद आशिली की आम्ही टीचर जावपाचे. पण थोडेसे फायनान्शियल म्हणजे बॅकग्राऊंड वीक आशिले, त्याका लागून हे झाले की कसे फुडें सरपाचे. पण अकस्मात माझ्या एका फ्रेंडांनी म्हाका इन्फॉर्मेशन दिली की हांगा एक कोर्स असा ह्या स्पेशल भुरग्यां खातीर, तो कोर्स करूया. आणि तो कोर्स इतको बरो असा की तातून आमकां सगळे नॉलेजही मेळटाले आणि आमकां खर्चही काय नाशिले. आणि हे कोर्स करत असताना आमकां ते स्टायपेंड दिताले आमकां, म्हणजे हे सगळे खुबशे गजाली पॉझिटिव्ह आशिल्ली. त्याका लागून हांवें जॉईन झालो हा कोर्स. आणि जेव्हा स्टार्ट केले काम करपाक ह्या कोर्साक त्यांना इतके म्हाका न्यू न्यू बरे बरे आयडिया येऊपा मेळ्ळे, बरेचसे नॉलेज आयले आणि म्हाका इतके बरे उमेद दिसले की ह्या क्षेत्रात आम्ही काम करपाकूच जाय असे म्हाका त्यांनाच्यान दिसले. आणि डिसाईड केले की जर काम करपाचे झाले झाले ह्या क्षेत्रानूच करपाचे, ह्या डिसॅबिलिटी क्षेत्रानूच काम करपाचे. त्यांनाच्यान हांव ह्या क्षेत्रात फुल्ली जितले जाता तितले बरे भशेन काम करपाचो प्रयत्न करता. तुमची परिस्थिती बीन? हय, फायनान्शियली सामके वीक आशिले. म्हणजे माझे शिक्षण जे असा 5th स्टँडर्डच्यान ऑनवर्ड सगळे जे असा ते हांवें सगळे माझेच, म्हणजे वेकेशनान काम करून जेव्हा सुट्टी असता त्यांना असे बारीक बारीक काम करून सगळे खंयच्या हॉटेलान ना जाल्या आणि पिओनचा जॉब कंपनीन जॉब कंपनीत मशीन ऑपरेटरचा जॉब असे सगळे वेगवेगळे जॉब करत करत माझे शिक्षण घेत आहे पुढे 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 पुढे. आणि आता बरे भशेन टीचरचं जॉब इंटरेस्टिंगली पॅशनेटली हांव करता जितले जाता तितले. टिचिंग फिल्डान टोटल 24 वर्स झाली म्हाका आता आतापर्यंत 24 वर्सान खुबशे केलेले असा आणि खुबशे करपाचेही असा आणिक आणि म्हाका फुडें फुडें स्पोर्ट्सांनी खूप करपाचे असा, थेरपेटीक प्रोग्राम्स असा तेही करपाचे असा आणि थोडेसे डिजिटलायझेशन करपाचे असा. हे आमचे जे सिलेबस असा ऑलरेडी हांव करता, ते थोडेसे बुक्स असा आमचे, हे बुक्स भुरग्यां खातीर आम्ही हे केलेले आहा की ह्या बुकान हो एक हे असा की हे जे बुक्स असा हे कोणी केन्नाय खंयचे पॅरेंट्स खंयचोय मनीस घेऊ शकता. सिंपल केले असा आणि हे बुक्स जे असा ते फ्री ऑफ कॉस्ट दिलेले असा. म्हणजे त्याचे ना जाल्यार पुढे कोणी म्हणताले की पैसे जोडपा खातीर ना आणि किद्या खातीर वेगवेगळे, त्याका स्पेशल टीचराची गरज ना, हा कोणाची गरज ना, कोणी घेऊ शकता घरी, त्याचे आवई बाप बहीण भाव कोणी घेऊ शकता त्याचे, असे काही ना. आणि एक व्यवस्थित असे केलेले असतात, सिम्पल टू कॉम्प्लेक्स जे मेथड असा आमचे टेक्निक्स असा आमचे त्यातून केलं, म्हणजे सोप्याकडून मातशे कठीणाकडे बारीकशी सुरुवात असतं, सोपे मागीर त्यातूनच एक लेवल हायर लेवल असे वाढलेले असा आणि फायनली जनरलाइज करपा लागले असं. फॉर एक्झाम्पल दिवपाचे झाले जाल्यार अजून सुरुवातीला तुम्ही पळयताले 1 नंबर असा बरोवपाक दिलेलो असा, असे 1 to 10 नंबर वेगवेगळे येतात, त्याका ॲक्टिव्हिटीज वेगवेगळे दिलेले असा ह्यातून असा. आणि फायनली तो नंबर खंय खंय यूज जाता, जनरलायझेशन त्याचे कॅलेंडरान असता तो नंबर, कॅल्क्युलेटर असता, मोबाईल नंबर असता, नंबर प्लेट असता, असे वेगवेगळे जनरलाइज करपाक जाय ना जाल्यार पैशा खातीर पैशाचार असता तसे, असे हे जनरलाइज करपाक जाय. म्हणजे अगदी सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत बऱ्या भशेन त्याका कळपाक जाय आणि किती जे शिकले ते आम्ही जे किती शिकता ते त्याचा यूज कसे करपाचे. म्हणजे बेस्टे शिकले आणि दवरले बुकान असे नका, त्याचा यूजही करपाक जाय डे टू डे लाईफ हातून.
तुम्ही जी स्पेशल भुरगी असतात ज्यांना घराकडे बसून शिक्षण देता ट्रेनिंग देता म्हणून ऐकायला ती कशी किती? ऍक्च्युली आता हे कसं असतं, आमच्या स्कुलान सगळे टीचर्स शिकवत आलेच, पण माझ्या मनाने एकदा असे आले की जी स्कुलान येना भुरगी ती कित्याक येना, मागीर माझ्या लक्षात आले की ही भुरगी मातशी थोडी वेट वाढलेली असा, त्यांची डिसॅबिलिटी असा, ट्रान्सपोर्ट प्रॉब्लेम असा, मागीर आवय बाप मातशे जाणते झाले, त्यांना मातशे तितली स्ट्रेंथ ना त्यांना उकलून हाडपाक घेऊन येऊपाक, मग ह्या भुरग्याचे नुकसान जावप ना, या खातीर हांवें चितले की हांव केन्ना टायम देऊ शकता, म्हणजे वीकली ऑफ जे असता संडे ना जाल्यार हॉलिडेज असा, त्यांना हांवें ठरयले की एक दीस त्यांना दिवपाचो हो जो वीकली ऑफ जे असता, त्यांना त्या घरा वचून त्यांचा प्रोग्राम घेऊपाचा, ॲक्टिव्हिटी करपाची त्यांच्या वांगडा, आणि त्या पॅरंट्सांकही थोडेशी ॲक्टिव्हिटी फुडें दिवपाची की ते कंटिन्यू करतले फुडल्या विका पर्यंत जेन्ना हांव पावता। तातूंत कितें झालें, घराकडे जी बिहेवियर प्रॉब्लेम चड जावपाक लागले घराकडे रावून, आणि पॅरंट्सांकही एक उमेद आयली की कोणीतरी लक्ष दवरता, आमचे कितें तरी घेता त्या भुरग्या खातीर, कोणीतरी फुडें सरता करपा खातीर, असे करून भुरग्याचेही थोडे म्हाका दिसले बरे एन्जॉयमेंट जाता, बरे इम्प्रूवमेंट जाता, त्यांना प्रोग्राम मिळता, टेक्निकली कोणीतरी घरे येऊन शिकयता त्यांचेही, त्याका लागून हे हांवें घराकडे स्टार्ट केलेले असतात, जे सिव्हियर भुरगी असतात त्यांच्या खातीर, जे स्कुलान येऊपा मेळना त्यांना, अदरवाईज रेग्युलर जे भुरगी असा आमची जी स्कुलान येतात त्यांचे त्यांच्या खातीर स्कुलान वेगवेगळे प्रोग्राम असतात। स्पोर्ट्साचे म्हणजे हांगा हातूनच खुबशे म्हणजे इंटरेस्ट असा स्पोर्ट्सान, म्हणजे हांव जरी स्पेशल एज्युकेटर जरी असलो तरी स्पोर्ट्सान माझा खूप इंटरेस्टही असा तितलंच, सो माझे स्पेशल एज्युकेशनही भुरग्याक ज्यांना हांव स्पोर्ट्स घेता त्यांना नुकसान जावप ना, त्या खातीर हांवें एक प्लॅन केले की स्कूल जेन्ना कंप्लीट जाता 12-1-2 जेन्ना सोंपता स्कूल, त्यांना जी भुरगीं स्पोर्ट्सांक जी बरी आसा ती सिलेक्ट करून त्यांना फुडले ट्रेनिंग वेगवेगळ्या स्पोर्ट्सान फुडें धाडपाचे हे करपाचे, असे खुबशे म्हणजे फ्लोर हॉकी माझा स्पेशल इव्हेंट असा, फ्लोर बॉल, फ्लोर हॉकी, बॉची, ॲथलेटिक्स अँड स्विमिंग, त्यातून फ्लोर बॉल आणि फ्लोर हॉकीन ऑलरेडी माझी 5 भुरगीं गोल्ड मेडल घेऊन आलेली असा, एक फ्लोर बॉलान घेऊन आलेली असा, आणि 4 भुरगीं फ्लोर हॉकीन गोल्ड मेडल, आणि एक चली असा तिने ब्रॉन्झ मेडल हाडलेले असा, सो माझे आता ह्या वर्साकही हांवें ट्रेन केलेली एक 6 भुरगीं म्हणजे फायनली जी सिलेक्ट झालेली वर्ल्ड गेमा खातीर, पण ते कोविडाक लागून त्यांना वचपाक मिळूना, ते कॅन्सल प्रोग्राम झाला, अदरवाईज दीस इयर ऑल्सो ती भुरगीं सिलेक्ट जातले ते झालेले फ्लोर बॉला खातीर। तसेच माझे पुढचेही प्लॅनिंग असा की जॅव्हलिन म्हणून जे न्यू गेम्स असा ह्या भुरग्या खातीर, मिनी जॅव्हलिन म्हणून आता स्टार्ट गेल्या वर्साकूच केलेले हा स्टार्ट, ते आता चालू केले असा, त्याचेही ट्रेनिंग सायमल्टेनियसली साईड बाय साईड ते चालू असा त्यांचे ह्याचे स्पोर्ट्साचे ट्रेनिंग बी, सो स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्सान कितें जाता, खुबशे त्यांना एक फ्रेंड्स मिळतात, वेगवेगळ्या जागेर व्हरपाक मिळतात, त्यांना वेगवेगळे एनवायरमेंट असता, हांगा कशें जाता स्कूल आणि हाऊस, स्कूल हाऊस, स्कूल हाऊस हे एक कंडिशनिंग झालेले असा, ह्याच्या बाहेर थोडेसे स्पोर्ट्साचे म्हणले की थोडे एक वेगळे वातावरण जाता, वेगळे लोक येतात, वेगळे सगळे ॲटमॉस्फियर असतात, त्याका लागून थंय त्यांना ॲक्सेप्ट करपाचे, न्यू कितें तरी शिकपाक मिळते मेळटाले, जाय गेम ते शिकताच, ते स्पोर्ट्स शिकताच, ते शिवाय बिसाईड त्याच्या वांगडा दुसरीही गजाली ते शिकता, ते खूप इम्प्रूवायझेशन जाता, ते ज्यांना घराकडे पावता तो भुरगा त्यांना खूप चेंज ते कळटा रोखडे नजरेन येता, यस बिहेवियर चेंजेस जातात, आणि ज्यांना ते कितें तरी घेतात गोल्ड मेडल घेऊन येतात त्याच्याकडे बघण्या त्याच्याकडे पळोवपाचा जो ॲटिट्यूड असता जे माणसाचा दृष्टिकोन असता तो चेंज जाता, हे कितें तरी हो मनीस करपाक शकता ते केले त्याने। परिवाराचा फुल सपोर्ट असा म्हणजे ॲक्च्युली माझी बायली ह्याच हातून असा स्पेशल एज्युकेटरच असा, ती दुसऱ्या स्कुलान शिकयता आणि माझे आवय बाप घराकडे असा, पण त्यांचं केन्नाच म्हाका हे असे म्हणणं की हे असे करनाका ते तसे करनाका असे केन्नाच ना, जाता तितला टाइम हांव देता, हांव संडे ना झाल्या स्कुलातल्यानी लेट येता, सद्दां घराकडे पावता लेट, पण केन्नाच त्यांचे कंप्लेंट नसता, थोडे फुडें फाटी सरता काम जे कितें म्हाजे कडेन दिलेले आसता ते फुडें, पण ते सगळे ॲडजस्ट करता, केन्नाच संडेचे भायर आसता सद्दां स्पोर्ट्सांक लागून युट्यान दिवट्यान भोंवत आसता, पण केन्ना बायलेचे ना चलीचे ना आवय बापायचे तर केन्नाच ना, हे की बाबा असे कर तसे करता बरे, तांकां खूप आनंद जाता की कितें तरी करता, आमकां जे जावना करपाक ते तूं करता हे तांकां बरें दिसता, ते मोटिवेट करता म्हाका ते सगळे। तुम्ही आता गुजराती समाज या संस्थेकडे केन्नाच्या आता
18 वर्ष झाला गुजराती समाजान असा हा सुरुवातीक जेव्हा आयलो त्यांना सुरुवातीचे थोडे मासे खडतर गेले ती सुरुवातीक मासे म्हणजे थोडेसे पेमेंटही नसले 2 वर्षा खातीर विदाउट पेमेंटही हावे काम केले 2 वर्षा 2004-05 मागीर 6-तल्यान माझे चालू झाले पेमेंट गव्हर्नमेंटाचे जे काय किदे असा ते पण तरी तातूनही तसे माझ्या कामाच्या पेमेंट ना हे ना म्हणून केन्ना माझा कामाचा दर्जा सकल कमी करू ना सकल देऊ ना पेमेंट ना आता जरी पेमेंट मिळत असेल तरी माझे एक पर्सनली म्हणजे भेटल ना मनातल्यान एक असा की जे पेमेंट जे मिळतात त्यातले 20% हा रिझर्व दवरता स्कूला खातीर म्हणजे हा ओपनली हे केलं ते केलं म्हणून पण जे किती असतं एव्हरी इयर माझे क्लासरूम सेटअप जे असतात ना तुमका एक दाखवता क्लास एक एव्हरी इयर माझे क्लासरूम कंप्लीट चेंज असतात कंप्लीट कलरिंग फ्लोरिंग सगळे वेगळे वेगळे असतात आता ह्या कोविडाक लागून मातशे फाटी उरलेले असा अदरवाईज एव्हरी इयर आमकां चेंजही करता क्लासेस टोटल 24 क्लासेस हांगा असा सो एव्हरी आणि हा तोच सिलेक्ट करता जो चडान चड जो मातशे रिपेअर करू शकता हा बऱ्यापैकी करू शकता तसे क्लासेस एव्हरी प्लस माझे बुक्स असतात वर्क बुक्स असतात त्याच्याशिवाय अदर ॲक्टिव्हिटीज जे किती भुरग्याक जाय टीचिंग लर्निंग मटेरियल स्वतःचे माझे लॅपटॉप असा आणि त्यांना ट्रेनिंग देत असतं त्यांना देतात म्हणजे आतापर्यंत माझे 4 लॅपटॉप ॲक्च्युली पेड्यार झाले म्हणजे जाता किती पॅरंट्स येतात आपल्याचे भुरग्याचे बॅग माझ्या लॅपटॉपवर दवरतात आणि त्यांनी किती करतात ते वॉटर बॉटल जे असतात ते लिकेज असतात केन्ना केन्ना असे 2 बॉटी झाले म्हणजे त्याचे एकदा त्यांनी ते हे धवरले आणि दुसऱ्या भुरग्यांनी त्याच्या उडवले पण असं ते जरी झाले तरी ते हा केन्ना हे करणार दुसरं अडचं माका उमेद दिसा दुसरे हाडटात न्यू मेळटा घेता आपल्याच्या लेवलार जितले जाता तितले हे करता तिसरे म्हणल्यार सपोर्ट मॅनेजमेंटचो फूल सपोर्ट असा मॅनेजमेंटान म्हाका केन्नाच हे करनाका ते करनाका अशें केन्ना फूल सपोर्ट कितें जाय ते सदांच फाटी रावता मॅनेजमेंट म्हाज्या एकल्याच्याच ना सगळ्याच्याच फाटी रावता ते की तुमकां कितें जाय ते फक्त तेंकां सगळें इनफॉर्म करपाचें की अशें अशें आमी करता अशें करता म्हूण आनी तेंकांय उमेद दिसता ते कितें तरी आमच्या स्कुलाचें नांव जाता भुरग्याचें जाता आनी फुडें सरता कोण तरी कलिग्स जे आसा ते न्यू न्यू एक्टिविटी आसा सदांच पार्टिसिपेट जाता सदांच न्यू जे एक्टिविटी आसा तेंकां सपोर्टही करता ते सगळे कितें एक्टिविटी करता आतां रेनफोर्समेंट म्हूण हांवें 2 वर्सांच्या फाटल्यान चालू केलेले आसा बरें सगळे जे कितें आसा ते सगळे सपोर्ट करता वेगळे त्यांचे स्वतःचे आयडियाजही दिता की आम्ही फुडें कसे सरुया फुडें आणि बरे भाशेन कसे करूया हेका लागून सगळे बरे हा हो जो असा ना एक सेल्फिशनेस असाच आमकां पगार जाय हो सेल्फिशनेस असो पण सेल्फलेसनेस जो निस्वार्थी भावे स्वार्थ विथ परमार्थ पैशा खातीर खंयचेही जॉब करू शकता आमकां मिळू शकता पण ह्यातून परमार्थही घडटा हे म्हाका चड आवडटा मागीर कितें तरी केलेलें जें आमकां सॅटिस्फॅक्शन मेळटा तें हे भुरग्याचें आज भुरगो हसता कितें तरी शिकता इंडिपेंडंट जालो तो खंय तरी जॉबाक लागले खंय तरी मॅडल्स मेळ्ळे खूब बरें दिसता जिवाक आमच्या हे जे केल्या उपरांत आनी हे हेतूनच पळयता हांवें तुमकां जेन्ना अवॉर्ड डिक्लेर जालो स्टेट अवॉर्ड तेन्ना तुमचें रिएक्शन कितें आशिल्लें खूब एक्सायटेड जालो हांव एक्चुली अवॉर्ड मेळ्ळे तेन्ना खूब बरें दिसलें कित्याक माझ्या हातून मनातल्यान खुबशे आयडियाज आसा कन्सेप्ट आसा न्यू न्यू एक्टिविटीज आसा खुबशे वेळ आसा की तेंकां एक सपोर्ट मेळटाले चालना मेळटाले फुडें फुडें करपाक अवॉर्ड मेळ्ळें म्हणल्यार म्हाका दिसलें आतां ओके म्हजे रिस्पोन्सिबिलिटी वाडलें हेज्या पयलीं हांव करतय आशिल्लो पण आतां आनीक बरे भशेन करपाक जाय हे सगळे रिस्पोन्सिबिलिटी वाडलेले आसा त्या भशेन ह्या अवॉर्डाचो मानय तितलो राखपाक जाय म्हणून हे आमी सगळे ह्या भशेन करतात आणि हे अवॉर्ड मिळे म्हणल्यार म्हाका खूप बरे दिसले म्हणजे कितें जाता आनीक प्रेरणा मिळटा म्हाका घरा कडलेही सांगपाक मिळटा की ओके जे कितें एक्स्ट्रा टायम देता हे करता हे पळय हे चीज झाले त्याचे चीज झालेले आणि पुढे मिळटाले ना मिळटाले पण आमकां हे मिळे आनीक उमेद मिळटा म्हणजे पहिली 1 वर देताले आता 1.5 वर 2 वर देऊक कम्फर्टेबली जाता म्हाका जातले पहिले जे ॲक्टिव्हिटी करताले 2 ॲक्टिव्हिटी करताले आता 4 ॲक्टिव्हिटी करपाक जाता उमेद दिसताले करपाक हे श्रेय पहिले श्रेय हांव दिता भुरग्याक भुरग्याचे सॅटिस्फॅक्शन जे प्लेजर जे पळयतात जे एक ॲक्टिव्हिटी केल्या उपरांत
आणि त्याच्या मागील जे पॅरेंट्स हॅपी जाता हे दोन पहिले हे असा. त्याच्या उपरांत माझे फॅमिली आणि ही फॅमिली स्कुलाचे फॅमिली मॅनेजमेंट आणि कॉलेग्स हे असा. हे सगळे हेचे श्रेय ह्या सगळ्याकूच जाता. कित्याक हे सगळे सपोर्ट करता म्हाका म्हणूनच हांव फुडें सरता आणि म्हणूनच एक वेगळ्यावेगळ्या ॲक्टिव्हिटी करू शकता. हे शेवटचो प्रश्न आसतलो, आतां तुमचो एक संदेश कितें आसा जे टिचर्स आसात तांकां तुमचो संदेश कितें आसा, तशेंच ही जी स्पेशल भुरगीं आसा तांचे पेरंट्स तांकां सगळ्यांक तुमचो कितें शेवटचो संदेश आसा? हांव सगळ्यांक एक सांगपाक सोदतां की तुमी तुमचें जें नॉलेज आसा कितें स्कील जी आसा तुमच्या कडेन तें एवरी टायम अपडेट करा. नॉट ओन्ली अपडेट, तुमी मॉडिफाय करा तातूंत. म्हणजे हांव कितें शिकलो तें चेंज, म्हणजे आमच्या भुरग्यां खातीर आमच्या स्कुला खातीर कशें आमी चेंज करूं शकता. जशें हें एक बूक केलें, हें आतां नॉर्मल भुरग्याचें वेगळें आसता पूण हांवें मॉडिफाय केलेलें आसा. मॉडिफाय करा, पयलीं तर अपडेट करा, मॉडिफाय करा तातूंत. म्हणजे आमचे गेम्स बिम्स आसा स्पोर्ट्सांत सुद्दां, क्रिकेटचे गेम आसा आनी सगळे वेगवेगळे गेम आसा, पण आमी सगळे मॉडिफाय केल्या आनी तातूंत इतको बरो रिजल्ट आयलेलो आसा. अशें एक मॉडिफाय करा जें कितें शिकता तें. तिसरें म्हणल्यार मॉडिफाय केल्या नंतर तें इम्प्लिमेंटूय करा. बेश्टी मॉडिफाय करून दवरूं नाका, तें इम्प्लिमेंटूय करा. खंय तुमकां जे भुरग्याक ज्या भुरग्या कडल्यान ज्या स्कुलांतल्यान तुमकां चान्स मेळटा थंय मॉडिफाय करून इम्प्लिमेंट करा ते सगळ्याचे सगळ्याचे. आनी दुसरी म्हणल्यार तुमी चडांत चड जी सिंपॅथी आसा सिंपॅथी दवराच, पण त्याच्या बरोबर इम्पॅथीय जाय तुमकां. बेश्टी सिंपॅथी अशी करनाका तो तसोच आसा असोच आसा. ओके तो आसा तुमकां कळ्ळें म्हाका कळ्ळें, आतां फुडें कितें करपाचें त्याच्यावर तुमी काम करपा. बेश्टी तो असा असा म्हणून ओके त्याचे सिंपॅथी सदांच दिवन पेशन्स, दुसरे पेशन्स म्हणटा पेशन्स असपाकूच जाय आमकां 100%. पण पेशन्स कसले असपाक जाय, तुमी जे ॲक्टिविटी घेता त्यातून व्हेरिएशन असपाक जाय, वेगवेगळे शिकोवपाचे जाय. कित्याक तीच तीच ॲक्टिविटी तशेंच रिपिटेशन करत रावप म्हणल्यार त्याकाय वाज येता तुमकांय येतलो. तो व्हेरिएशन हाडा तुमी तुमच्या ॲक्टिविटी जे कितें शिकयता तातूंत खुबशे हे जातले. हे टिचर्सांक सगळ्याक तुमच्या ॲक्टिविटीन व्हेरिएशन हाडा, अपडेट करा, मॉडिफाय करा आणि इम्प्लिमेंट करा. शिंदे सर, तुम्ही साल टिवीक वेळ दिलो, तुमकां देव बरें करूं आणि फुडल्या वाटचालीक तुमकां शुभेच्छा. यस सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. The third teacher who selected from the secondary teachers category is none other than Mr. Mahadev Hanumant Shinde. May I request you to come up please on the dais. Special educator from Gujarati Samaj Special School, AK Madgaon. His teaching process involves the individually planned and systematically monitored arrangement of teaching procedures, adapted equipments, materials and accessible settings. Mr. Shinde's interventions are designed to help individuals with special needs achieve a higher level of self-sufficiency and success in school as well as in personal life.